हाय डियर फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सुनील इजी इंग्लिश ग्रामर। विद्यार्थी मित्रांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण बघणार आहोत ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रिया विशेषण अव्यय। आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच ॲडव्हर्ब ही संकल्पना समजेल आणि भरपूर उदाहरणे दिलेली आहेत ते लक्षात घ्या आणि बघत राहा सुनील इज इंग्लिश ग्रामर। लक्षात ठेवा की फ्रिक्वेन्सी कधी कधी घटना येणारी इयरली, मंथली, वीकली, डेली जर एखादी क्रिया होत असेल तर ते सर्व शब्द पाठ करायचे आहे। आणि कशामध्ये येतात? ते ॲडव्हर्ब्समध्ये। कशामध्ये येतात? ॲडव्हर्ब्स। आय इयरली गिव क्लोथेस टू पुअर पीपल ऑन दीपावली और ऑन दिवाळी हॉलिडेज। ठीक आहे, मी दिवाळीच्या वेळेस गरिबांना काही मोफत कपडे देतो, है ना, वस्त्र देतो। ठीक आहे, तर इयरली म्हणजे वर्षातून एकदा, है ना। वी सेलिब्रेट दिवाळी फेस्टिवल इयरली, है ना। दरवर्षी आपण काय करतो? दिवाळी फेस्टिवल, दिवाळी सण हा साजरा करतो। तर इथे ॲडव्हर्ब्स क्रिया कशी झालेली आहे हे दर्शवणारे शब्द आहे आणि क्रिया कशी होते। फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार, ऑफन, इयरली, मंथली, मंथली, ब्रीफली, है ना। नंतर आहे ॲडव्हर्ब्स ऑफ कमेंट्स। जेव्हा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर, प्राण्यावर, पक्षावर, ठिकाणावर किंवा एखाद्या गोष्टीवर, मग वाद असो, विवाद असो किंवा कोणती एखादी घटना असो, ॲग्री असो, डिसॲग्री असो, बरोबर आहे। तर जिथे आपण सहमत असतो आय ॲग्री म्हणतो आणि जिथे आपण असहमत असतो तिथे आपण डिसॲग्री म्हणतो। म्हणजे मला गोष्ट आवडली असेल तर म्हणणार मी आय ॲग्री, आणि मला जर आवडली नसेल किंवा माझ्या विचाराला, तत्वाला पटली नसेल तर मी म्हणणार आय टोटली डिसॲग्री। तसंच तुम्ही कमेंट करताना, नाऊ द वर्ल्ड आर युझिंग मोबाईल, व्हॉट्सॲप, यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक अँड एव्हरीवेअर, व्हेनेवर यू लाईक सम फोटोज और पिक्चर्स देन यू ॲटोमॅटिकली लाईक टू डू कमेंट्स ऑन द इन द कमेंट सेक्शन बॉक्स। आपण काय करतो, एखादा आपला गोष्ट आवडली असेल, एखादं कार्य आवडलं असेल, एखादा कोणाचा फोटो आवडला असेल, है ना, तर आपण फोटो एखादा आवडला की लगेच काय करतो आपण, ब्युटिफुल, व्हेरी नाईस, क्यूट, फॅन्टॅस्टिक, जबरदस्त, है ना, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे कमेंट करतो, है ना, त्या ठिकाणी किंवा आपण लिहितो, छोटे शब्द वापरतो, कधी कधी आपण काही वाक्य वापरतो आणि त्याच्यामध्ये साधारणतः ॲडजेक्टचा वापर करतो आणि कुठे कुठे आपण आय वाय लावतो, है ना। जसं आय प्ले क्रिकेट इन्जॉयफुली, बरोबर आहे। तर कुठे कुठे क्रिया दर्शवण्यास क्रियेची अधिक माहिती आपण देतो ते कशाने? क्रिया विशेषण अव्ययाने। ठीक आहे, तर इथे बघा, अनफॉर्च्युनेटली, लकीली आणि हॅपीली। जसं आता अनफॉर्च्युनेटली कोरोना व्हायरस इज स्प्रेडिंग इन अवर महाराष्ट्र स्टेट। आता दुर्भाग्याची गोष्ट आहे की काय होत आहे, कोरोना व्हायरस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरत आहे। अनफॉर्च्युनेटली, अनफॉर्च्युनेटली म्हणजे काय? दुर्भाग्याने। ठीक आहे, आपण म्हणू शकतो का, काय टू स्टॉप विंड, रेन, स्ट्रॉम लाईक दॅट कोरोना व्हायरस इज, बट ऑल द सेफ्टी इज इन अवर हँड्स। परंतु आपण एक आहे की आपण स्वतःची सुरक्षा आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा ही कोणाच्या हातामध्ये आहे? सरकारच्या हातामध्ये आहे का? नाही, इन अवर हँड्स, आणि आपणच आपली काळजी घेतलेली बरी। तर बघा, इथे कमेंट करताना आपण अनफॉर्च्युनेटली, लकीली आणि हॅपीली जिथे जिथे, इथे बघा, अनफॉर्च्युनेटली, अनफॉर्च्युनेट, फॉर्च्युनेट, लकीली आणि हॅपीली हे सर्व शब्द ॲडजेक्टिव्ह आहेत। आणि ॲडजेक्टिव्हला आय एल वाय लागला, एल वाय लागलं, काय लागलं? सफिक्स लागले। पुढच्या व्हिडिओच्या भागामध्ये मी सफिक्स आणि प्रिफिक्स हे दोन्ही पण शिकवणार आहे, सोपं आहे, एका मिनिटात समजते। इथे बघा, फॉर्च्युनेट, अनफॉर्च्युनेट। आता फॉर्च्युनेट म्हणजे सौभाग्याने म्हणतो आपण, है ना, भाग्याने म्हणतो, आणि हे प्रिफिक्स लावलं, शब्दाच्या पहिले लागणारे प्रत्यय त्याला प्रिफिक्स म्हणतात आणि शब्दाच्या नंतर लागणारे प्रत्यय हे सफिक्स म्हणतो। आणि ॲडव्हर्बमध्ये काय होतं नेमकं? मॅक्झिमम हे सफिक्सच आहे, एस यू डबल एफ आय एक्स,
शब्दानंतरचे प्रश्न. इथं कोणताही शब्द बघा तुम्ही, मॅक्सिमम ज्या ठिकाणी आता हे शब्द सोडले आपण विशेष शब्द आहे ते इथे बघा. ऑनेस्टली, जॉयफुली, इथे बघा फुल्ली, पार्शली, ऑल टुगेदर, फुल्ली, पार्शली, येतेच ॲडवर्ब म्हटलं की काही शब्द वगळले तर मॅक्झिमम ॲडजेक्टिव्हला आय एल वाय आणि एल वाय लावून त्याचं रूपांतर आपल्या ॲडवर्बमध्ये करता येतं. आणि म्हणून हा घटक सोपा आहे. त्यानंतर बघूया ॲडवर्ब्स ऑफ कंजक्शन. कंजक्शन म्हणजे काय? तर दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. जसं आता दोन गोष्टी माझ्याकडे आहेत, एक आहे डस्टर आणि एक आहे चॉक, तर याचं वाक्य म्हणायचं आहे काय? सिम्पल, चॉक, डस्टर अँड चॉक, अँड मध्यातला अँड हे कंजक्शन आहे, बरोबर आहे. जसं फॉर, यफ, तुम्हाला माहीत आहे फॅन बॉईज. फॅन बॉईज म्हणजे काय? कंजक्शन आहे. फॉर, ए फॉर अँड, एन फॉर नॉर, है ना, बी फॉर बर्ड, ओ फॉर ऑर, वाय फॉर एट, है ना, आणि एस फॉर सो. तर हे सर्व कंजक्शन आहे. तर ॲडवर्ब्समध्ये दोन प्रकारचे शब्द दिलेले आपल्याला, हे फक्त पाठ करायचे आहे. आता हाऊएव्हर आणि मोरेव्हर. हाऊएव्हर म्हणजे कसे बसे तरी, आणि मोरेव्हर हे तर म्हटलं आपण जास्तीत जास्त, है ना. अशा प्रकारचे आपल्याला याचे वाक्य बनवायचे आहेत. आणि वाक्य बनवताना जसं आता हाऊएव्हर आय एम ट्राईंग टू ॲडजस्ट माय मोबाईल ऑन द चेअर, ठीक आहे. आता मी काय वापरला? हाऊएव्हर शब्द कसा वापरला की मला माझ्या मोबाईलची सेटिंग करायची होती, ॲडजस्टमेंट करायची होती. हाऊएव्हर कसे बसे तरी, है ना. हाऊएव्हर आय रीच टू स्कूल, कसा बसा तरी मी शाळेला पोहोचलो. तर क्रिया कशी झाली? कसे बसे तरी पोहोचणे, है ना. मग कशाबद्दल? रीचबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली असेल शब्दाने, तर तो शब्द आहे आपला ॲड व्हर्ब. डू अंडरस्टँड? नाऊ द लास्ट इज ॲडवर्ब्स ऑफ कन्फर्मेशन अँड निगेशन. डेफिनेटली, आता बघा इथे डेफिनेटली. डेफिनेटली म्हणजे काय? तर डेफिनेटली आय विल स्पीक इंग्लिश फ्लुएंट अँड विथ फुल कॉन्फिडन्स. डेफिनेटली म्हणजे काय? मी 100% म्हणजे खरोखरच, है ना, परफेक्ट, बरोबर आहे, निश्चित मी इंग्रजी बोलणार. डेफिनेटली आय लर्न हाऊ टू मेक स्मॉल सेंटेन्सेस. डेफिनेटली आय विल बी अ सुपरस्टार इन फ्युचर. डेफिनेटली आय विल गेट मोर लाईक्स अँड कमेंट्स ऑन माय यूट्यूब व्हिडिओज. सो डेफिनेटली म्हणजे ज्या ठिकाणी आपण 100% ठाम असतो तेव्हा हा शब्द वापरायचा आहे, डेफिनेटली. त्यानंतर आहे ऑब्सोल्युटली, म्हणजे खरोखर ज्या गोष्टी असेल ते. ऑब्सोल्युटली आय एम फ्री नाऊ बिकॉज आय एम टीचिंग टू यू. सो दिस इज द मेनी वर्ड्स यू हॅव टू अंडरस्टँड अँड मेक अ मॅक्झिमम सेंटेन्सेस अँड यू विल गेट अ परफेक्ट प्रॅक्टिस बाय मेकिंग स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस. त्यानंतर आहे शुअरली. शुअरली म्हणजे खात्रीने. शुअरली नाऊ रनिंग, आता मला माहिती आहे खात्रीने आता पाऊस पडणार, ठीक आहे. अँड नेवर. नेवर म्हणजे कधीच नाही, है ना. आय नेवर डिसीव एनी वन, मी कधीही कुणाला फसवलेलं नाही. यू नेवर टच टू इलेक्ट्रिक वायर्स, आपण कधीही इलेक्ट्रिकचे वायर जे आहे त्यांना टच करायचा नसतो. यू नेवर फरगेट द हॅपीनेस ऑफ बुक्स, है ना. आपण काय म्हणू शकतो? नेवर म्हणजे कधीच विसरायचं नाही. वी शुड नेवर फरगेट टू सर्विस द पीपल, आपण लोकांची सेवा करण्याचं कधी विसरायचं नाही, है ना. वी नेवर स्पीक लाऊडली टू, वी नेवर स्पीक लाऊड टू रिस्पेक्टेड पर्सन, है ना. जे काही आदर एल्डर पर्सन असते त्यांना काय करतं? आपण आदराने बोलायचं आहे, कधी उंच आवाजात बोलायचं का नाही, कारण मॅनर. म्हणून ॲडवर्ब्स ऑफ मॅनरमध्ये संस्कार दिलेले आहे. म्हणजेच काय म्हणायचं आहे, तात्पर्य की आपण आपल्याकडे मॅनर्स आपण जपले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व घटक आहेत ॲडवर्बचे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः हे शब्द लिहित नाही आणि एका एका शब्दाचे 10-10 वाक्य तुम्हाला बनवता आले पाहिजे, आणि जेव्हा तुम्ही 10-10, 15-15, 20-20,
50 100 वाक्य बनवशाल नक्कीच तुम्हाला प्रत्येक जो ग्रामरचा घटक आहे तो अतिशय छान पद्धतीने येणार। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे शब्द पाठांतर करणं आवश्यक आहे विथ करेक्ट स्पेलिंग। सो डियर स्टूडेंट्स टुडेज क्लास इज ओवर एंड प्लीज डू प्रैक्टिस मेक युअर सेल्फ ब्राइट एंड ब्यूटिफुल स्टूडेंट और पर्सन इन युअर लाइफ। नाउ बाय बाय टाटा डोंट टेक लोड जस्ट वियर अ मास्क एंड फॉलो द सोशल डिस्टन्स। थैंक यू बाय बाय अभ्यास करा आणि पाठांतर करा रोजचे 10 शब्द पाठ करा। आता इथेच थांबूया। थैंक यू बाय बाय टेक केयर।